बसा म्हणतो आणि बघा ते आणि मला सांगा म्हणतो, मग ते त्यांचे पण काही फीडबॅक असतात, मग त्या सगळ्यावर मी काम करतो. पण मला मजा येते करायला, कारण की देवव्रत तसा. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चिंगारीवर. आणि आज मी आली आहे सुंदरा मनामध्ये भरलीच्या सेटवर, आणि माझ्यासोबत तुमचे लाडके लतिका आणि देवा आहेत. कसं चाललं आहे शूटिंग? छान चालू आहे. थोडं उन्हामुळे आम्हाला हेक्टिक जात आहे, पण मजा करतो आहे, चाललंय. देवा कसं आहे? येस येस, मी पण खूप छान आहे, मस्त आहे. उन्हामुळे येस, जसं अक्षया म्हणाली, थोडेसे वांदे होतात, पण ठीक आहे. आता काम करायचं आणि ऑडियन्सला एंटरटेन करायचं, तर त्याच्या पुढे कुठलंही ऊन येऊ शकत नाही असं आम्हाला वाटतं. आता प्रकरण जे आहे ते कारखानीस आणि जे काही आहे मॅडम, त्याच्यावरनं आता सखी, मैत्रीण आणि प्लस देवव्रतपर्यंत येऊन पोचले. स्क्रिप्टमधला बदल किती मानवतोय आता? चाललंय, म्हणजे हे कधी ना कधी घडणार होतंच, त्यामुळे आम्ही पण काय म्हणतो, आता आता एकतर ना सवय इतकी झाली आहे सीनमध्ये एकमेकांना कारखानेच म्हणायची, की जरी देवव्रत म्हणायचं असेल तरी तोंडात कारखानेचंच येतं आहे. पण ठीक आहे, मजा येते, नवीन चेंज झाला आहे, त्यामुळे डिफरंट काहीतरी खूप वेळानंतर लतिकाच्या आयुष्यातही घडतं आहे. त्यामुळे जसा जसा एक एक स्क्रीन प्ले आमच्या हातात येतो आहे, तसं तसं वाचणं, ओ अच्छा ओके हे पण आहे का, बरं बरं, असं आमचं स्वतः स्वतःमध्येच एक चालू आहे. पण छान वाटतं आहे. नाही पण आता ह्यांनी छान सखी सखी सुरू केलं होतं आणि भलतीच सखी आली. पण ठीक आहे, आता काय मॅडमवरती परत तो घसरला आहे काय? आता काय नवीन नाव ठेवायचं आहे की नाही? मला मॅडम माझ्यासाठी नेहमी प्रिय असेल. आता सखी ठेवलं होतं मी, पण सखी दुसरी निघाली. एक मोठं कन्फ्युजन झालं होतं, त्या कन्फ्युजनमधनं मी बाहेर निघालो, तर आय गॉट बॅक टू मॅडम अगेन. त्यामुळे म्हटलं शेवटपर्यंत मॅडमच असेल. आणि हो, इंटरेस्टिंग ट्रॅक आहे. आता ऑडियन्स एवढं आतुरतेने वाट बघत होतं की अरे या दोघांचं कधी जुळेल. आता जुळतं आहे तर असं काहीतरी घडलं जे कोणाला नको असतं, पण सुंदरामध्ये होऊ शकतं. त्यामुळे असं कधीच घडत नाही की लतिकाच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी सुरळीतपणे पार पडतील. त्यामुळे जोपर्यंत विघ्न येणार नाही तुम्हाला ड्रामा मिळणार नाही, आणि तुम्ही बोर व्हाल. जर सगळेच गोडगोड झालं ना, तुम्ही बोर व्हाल, म्हणून तुमच्यासाठी आम्ही असे सगळे ट्विस्ट अँड टर्न्स आणि ड्रामा आणतोय. एक्झॅक्टली. आणि म्हणजे आता सखी आली आहे, तर मॅडमचं म्हणणं आहे बाबा की तुम्ही तिला एकदम पोलाइटली हँडल करा. पण देवाला जमतच नाही तसं, तो देवा आव आणून आता ते सगळं करण्याचा प्रयत्न करतोय. बघू मला कितपत जमेल. आता असतं आणि आहे मध्ये फरक असतं, पण वेडिंग सिक्वेन्स करणं काय सोपं काम नसतं. त्यामुळे आता मला वाटतंय तुमची लग्नाची घाई बघता की लवकर वेडिंग सिक्वेन्स. लग्नाची घाई बघता, प्लीज कोर्ट मॅरेज करा. आम्ही मी खरं सांगते, जे पहिलं सगळ्यात पहिलं लग्न केलं होतं लतिकाचं, जे सज्जन बरोबर होणार असतं आणि मग ते अभिमन्यूला लग्न करावं लागतं, आम्ही तो अख्खा लग्नाचा सिक्वेन्स हा आम्ही साधारण 26 ते 28 दिवस मी त्या एका साडीत होते. त्याच्या अलीकडे हळद, मग मेहंदी, मग त्यानंतरची रिसेप काय पूजा आणि ते वेगळ्या वेगळं असेल, पण ती जी येल्लो रंगाची साडी होती लग्नाची, मी 26 दिवस आणि तेही ऑक्टोबरच्या हीटमध्ये 26 दिवस ती एक साडी नेसली होती. त्याच्यानंतर म्हटलं गलती से भी मैं शादी नाही करेगा, म्हणजे इतकं की रिअल लाईफमधली पण लग्नाची आता हौस माझी पिटली आहे, एवढी एवढं लग्न केलं. त्यात दुसरं लग्न पण आम्हीच, पण हां, जे आम्ही दुसरं लग्न केलं सुंदरामध्ये लतिका अभिमन्यूचं, ते सगळ्यात सुसह्य लग्न होतं, कारण ते लिटरली 1 का 2 दिवसात उरकलं होतं. त्यामुळे ते दुसरं लग्न खूप छान होतं. त्यामुळे आता मी सो पहिलं लग्न आम्ही 2 महिने शूट करत होतो अख्खं लग्नाचा सिक्वेन्स. मग जो दुसरा केलं ते आम्ही 2 दिवसात उरकलं. आमचं जे असेल ते आम्ही 2 तासात कोर्ट मॅरेज करून संपवू अशी आमची इच्छा. हो, आता माझं तर सिरियलमध्ये पण कधी लग्न झालं नाही आहे आणि रिअलमध्ये पण झालं नाही आहे, त्यामुळे मला आता एक्सपिरियन्स करायचं आहे काय कसं आहे ते. पण मी कोर्ट मॅरेज करायला तयार आहे मॅडम. मी कोर्ट मॅरेज करायला तयार आहे. मला पण तेवढा तामझाम आणि तो खर्च नको वाटतो देवाला. कशा लोकच करायचं, परत झाडं बिडं तोडणार, तुम्ही हार वगैरे आणणार, फुलं वगैरे तुम्ही तोडणार, परत काय गरजच नाही ना या गोष्टींची. जायचं कोर्ट मॅरेज करायचं, तुम्ही नवरा बायको आहात, मस्त आयुष्य जगा, मग लोक येणार, मग गुलाबजामून फुटकेच होते.
आमरसच नव्हता, उन्हाळा असेल तरी मग काय तुमचं कारखानेच एवढे श्रीमंत घरचे, तुम्ही कोर्ट मॅरेज काय केलं? त्यापेक्षा मी विचार करतोय, विद्याला समजवण्याचा प्रयत्न करतोय की असं काय करायला नको. पण आता घरच्यांची इच्छा पण बघायला पाहिजे ना, त्यामुळे दोघांचा आता एक आम्ही समतोल मांडण्याचा प्रयत्न करतोय. बरं, आता तुमच्यामध्ये काही शब्द बॅन केलेत वाटतं, देवा आणि लतीक आणि काही, तसं समजा तुला संधी मिळाली याचं काहीतरी सवय किंवा काही बॅन करेल. एवढं नावाचा हा जो एक शब्द आहे एवढं असं जे काही होतं, ॲक्च्युली बॅन नाही करणार पण तो खूप वापरतो ते एवढं एवढं. बर एवढं, त्यामुळे ते इतकं की तो सीनमध्येही आता वापरू लागलाय एवढं. तू काय करशील बॅन तुमच्या शब्द करायचा बॅन का काय करायचं नाही ते नको. ठीक आहे, काहीतरी बॅन करावंच लागेल त्याच्या व्यतिरिक्त. झोपण बॅन करेल तो झोपण बॅन करेल. वा बरं, आता छान छान रोमॅन्टिक सीन सुरू झाले आहेत, म्हणजे छान फ्लर्टिंग वगैरे गोड गोड सगळं छान दिसतंय, उलट चालणं काय आणि काय काय एवढं सगळं. तर कोण प्रो आहे तुमच्यामध्ये अशा सीन्सच्या बाबतीमध्ये? अक्षयच प्रो आहे, माझी तर पहिलीच वेळ आहे. माझ्यापेक्षा मला असं वाटतं नाही का? बरं, तू म्हणजे आम्ही आय गेस दोघंही आम्ही आमच्या आमच्या परीने चांगलं काम करतोय. पण म्हणजे आता रोमॅन्टिक साईड ऑफ मी म्हणजे ॲज अन ॲक्टर ही मी पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करतोय आणि मी पण त्यातनं बऱ्याच गोष्टी शिकतोय आणि मी त्या कॉन्शियसली जाऊन बघतो मी की अरे ही जी मी गोष्ट केली होती, एक्सप्रेशन दिले होते, ते दिसताना मला ॲज अ थर्ड पर्सन कसे वाटतात, किंवा मी माझ्या दोन तीन मित्रांना जवळच्यांना बसून नाही बघाचे, त्यांना खूप अन्याय त्यांच्यावर करतो मी, अत्याचार वगैरे, पण बसा म्हणतो आणि बघा ते आणि मला सांगा म्हणतो, मग ते त्यांचे पण काही फीडबॅक असतात, मग त्या सगळ्यावर मी काम करतो. पण मला मजा येते हा करायला, कारण की देवव्रत तसा रोमॅन्टिक वगैरे बघणारा नाही आहे, कुणालाही रोमॅन्टिक आहे पण जे सिरियलमध्ये घडतं ना तसा रोमॅन्टिक नाही आहे तो. त्यामुळे येस, मला रोमॅन्टिक सीन्स करताना खूप छान वाटतंय. मला असं वाटतं कधी कधी की हे जे सीन्स केलेत ना ते रिअल लाईफ मध्ये पण वापरू शकतो. ये हूँ हूँ करने मदे फार मजा आली लिए. मॅडम असो पुढचा प्रश्न. बरं, पुढचा प्रश्न आहे की एक तर सीन असेल ना ज्याला प्रचंड धमाल मजा आली असा आहे एखादा लक्षात राहिलेला मजा? हा थांब ना, मी आठवते आपण हल्ली कुठला काय होत रे आपण डान्सच्या वेळी तो जेव्हा ती दोघींची कॉम्पिटिशन लागते त्याच्या त्या दरम्यान का सिक्वेन्स मध्ये जेव्हा आमच्या दोघांचा डान्स करायचा होता त्याच्यात सो डायलॉग्स होते पण हाय स्पीड मध्ये होता, सो डायलॉग्स कॅप्चर नव्हते होणार, फक्त आमचं लिप मोमेंट आणि फक्त मोमेंट होतं. मग तेव्हा आम्ही काही नॉनसेन्स बडबड करतो. हाय स्पीड मध्ये असेल ना तर डायलॉग नसतात, त्यामुळे आम्ही असे की आम्ही सांगू नाही शकत आता कॅमेरावर. पण आम्ही नेक्स्ट लेवल असं म्हणजे काहीतरी चाललंय बघताना नाही वाटत ते खरंच रोमॅन्टिक, अगदी छान वाटतं. मी बघितलंय तो दोघंच आपले रममाण होते आणि सगळे साईडला बसलेले असतात, तोच सीन आहे बघ. ऍक्टिंग स्किल्स असे बरेच सीन बघायला मिळणार आहेत मला वाटतं आणि बोहल्यावर कधी चढताय याची आम्ही पण वाट बघतोय ॲज अ प्रेक्षक म्हणून. सो ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू. डाउनलोड करा चिंगारी ॲप. टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय. फॉर डिटेल्ड टर्म्स अँड कंडिशन्स विजिट वेबसाईट www.chingari.io.